मध्ये आज या ठिकाणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी सामुदायिक विवाह सोहळा जारकरवाडी यांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ जारकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी 19 वधूवर यांचा शुभविवाह संपन्न होत आहे। या 19 वधूवरांच्या विनंतीच्या पत्रिकेला आणि समस्त ग्रामस्थ जारकरवाडी यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी पुण्यश्लोक आहिल्यादेवी सामुदायिक विवाह सोहळा जारकरवाडी आणि समस्त ग्रामस्थ जारकरवाडी यांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आज या विवाह सोहळ्यासाठी एक आमच्या मंडळाने आगळा वेगळा असा एक उपक्रम हाती घेतलेला आहे। आज समाजामध्ये अत्यंत असं स्त्री आणि पुरुष याच्यात जी समानता आहे ती अगदी विभिन्न स्वरूपाच्या टोकाला गेलेली आहे आणि त्याचाच भागा पकडून आमच्या या मंडळाने आज एक नाविन्यपूर्ण असा ह्या वर्षापासून वेगळा उपक्रम चालू केलेला आहे। ह्या उपक्रमामध्ये आज आपल्यासाठी महाराष्ट्र राज्यातील आणि नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सुधा कांकरेताई यांना आमच्या मंडळाने आमंत्रित केलं आणि त्या आपल्या सर्वांच्या समोर दाखल झालेल्या आहे। मी त्यांचं मंडळाच्या वतीनं आणि सामुदायिक विवाह सोहळ्याच्या वतीनं स्वागत करतो, धन्यवाद देतो। डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्याबद्दल थोडासा अल्प परिचय देणं मला क्रमप्राप्त वाटतं। डॉक्टर सुधाताई कांकरिया ह्या प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आहेत। स्त्री जन्माचं स्वागत करा तसेच बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या त्या या संपूर्ण भारतभराच्या त्या प्रणेत्या आहेत, त्यांना दोन आपल्या महामहिम राष्ट्रपतीच्या हस्ते या चळवळीबद्दल पुरस्कारही मिळालेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा पुण्यशोक आहिल्यादेवी पुरस्कार, त्याचप्रमाणे इतरही असं 96 पुरस्कार प्राप्त त्यांना शासनाकडून प्राप्त झालेले आहे। त्यांचं गेले 27 वर्षापासून या क्षेत्रामध्ये अग्रेसर असं आणि उल्लेखनीय असं कार्य आहे। त्याचप्रमाणे महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि डॉक्टर अब्दुल कलाम या दोन महामहिमांच्या हस्ते या कार्याबद्दल त्यांना शासनाने गौरवलेलं आहे। त्यांचा आवडीचा विषय की जे त्यांनी उभ्या महाराष्ट्राला या चळवळीत घेऊन गेलेले आहेत, नकोशीला तरुया हवीशी, नकोशी म्हणजे आपल्याला जी मुलगी नको आहे तिला नकोशी असं म्हटलं जातं, आणि आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा पायंडा डॉक्टर सुधाताईंनी पाडला आहे। नुसत्या महाराष्ट्रभरच नाही तर त्या राजस्थान, गुजरात अशा विविध भारतातल्या विविध राज्यामध्ये जाऊन त्यांनी 5680 या विवाह सोहळ्यामध्ये आपल्या कार्याचा त्यांनी ठसा उमटवलेला आहे। अशा या सुधाताई कांकरिया आपल्याला प्रबोधन करणार आहे आणि या 19 वधूवर नववधूंना आपल्या सर्वांच्या साक्षीनं शुभ संदेश देणार आहे। मी कांकरेताईंना विनंती करतो की आपण आपलं मनोगत आमच्या या वऱ्हाडी मंडळींना करावं असं नम्र विनंती करतो। पुण्यशोक अहिल्यादेवी सामुदायिक विवाह सोहळा यांचं जे आयोजन आज इथे करण्यात आलेलं आहे त्या आयोजक आदरणीय श्री भोजणे भाऊसाहेब, साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि संयोजन समितीचे मी खरोखर मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते। कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी चळवळीचा पाया रोवला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच आशीर्वादाने हे मंडळ पुढे गेलेलं आहे आणि आज इथे आपण सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होताना पाहत आहोत। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की आज हा महाराष्ट्र दिन आहे, 1 मे आहे, कामगार दिवस आहे, काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती होती
आणि उद्या अक्षय तृतीया आहे आणि असा हा सुवर्ण योग सुवर्ण मुहूर्त या विवाह सोहळ्याला लाभलेला आहे। त्यामुळे आज जे वधूवर इथे विवाहबद्ध होत आहे त्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करते। त्यांना आणि त्यांच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा मी देते। आज पेपरमध्ये तुम्ही बातमी वाचली असेल की भारताने जागतिक दर्जाचा म्हणजे भारताने जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान मिळवला। ही बातमी आज जागतिक बँकेच्या अहवालाला समोर ठेवून आज इथे सादर करण्यात आलेली आहे। प्रत्येक पेपरमध्ये ठळकपणे ही बातमी आलेली आहे की भारताने जागतिक तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान मिळवलेला आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे। त्यामुळे आपल्या सर्व देशवासियांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या निमित्ताने मी करते। परंतु दुसरा अहवाल जेव्हा आपल्या समोर येतो तो अहवाल असा सांगतोय की आपण आर्थिक विकास करू लागलेलो आहोत, त्याच्यासाठी पुढे येऊ लागलेलो आहोत, परंतु मानवी विकास प्रगतीमध्ये आपला भारत देश 102 क्रमांकावर आहे। 102 क्रमांकावर आहे म्हणजे किती खाली आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल। आणि स्त्री पुरुष समानतेमध्ये आपला भारत देश हा 105 क्रमांकावर आहे। म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण प्रगतीपथावर आहोत, आपण प्रगती करू लागलेलो आहोत, पण स्त्री पुरुष समानता असेल किंवा मानवी विकास प्रगती असेल यामध्ये मात्र आपली घसरण होत चाललेली आहे आणि हीच खोटी मोठी चिंतेची बाब इथे आहे। आज इथे सामुदायिक विवाह सोहळा होत आहे आणि या सामुदायिक विवाह सोहळ्याने खूप मोठा संस्कार या समाजामध्ये केलेला आहे। असं म्हटलं जातं की जीवनाचा गोडवा संस्काराने वाढवा, जीवनाचा गोडवा संस्काराने वाढवा असं म्हटलं जातं। त्यातला महत्त्वाचा संस्कार हा विवाह संस्कार आहे। विवाह हा करार नव्हे तर हा संस्कार आहे आणि जेव्हा तो सामुदायिकरित्या विवाह सोहळा संपन्न होत असतो त्याच्यामध्ये खूप चांगले पायंडे पाडले जातात, खूप चांगले सामाजिक बदल परिवर्तन होण्याच्या दृष्टीने पावले उचलले जातात की यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असतात म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधली जाते, सामाजिक समरसता साधली जाते। त्याच वेळेस हुंडा दिला जात नाही, हुंडा घेतला जात नाही आणि त्यासोबतच की जे खूप मोठं खर्चिक असतं विवाह सोहळा करणं, लग्न करणं हा खूप मोठा खर्चिक असा उपक्रम असतो, समारंभ असतो, पण या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून हा या खर्चाला सुद्धा आपल्याला फाटा देता येतो। आणि त्यासोबतच महाराष्ट्र शासनाची शुभ मंगल योजना राबवून आर्थिक अनुदान सुद्धा आपण मिळवू शकतो आणि यासोबतच 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आपण घेऊ शकतो। एकंदरीत आपण भारतासारख्या सुसंस्कृत देशाचा विचार केला तर आपल्या समोर आकडेवारी अशी येते जसं मी आता म्हटलं की मानवी विकास असेल किंवा स्त्री पुरुष समानता असेल या दोन्ही गोष्टीमध्ये आपला भारत देश घसरलेला आपल्याला दिसतोय। 103 आणि 105 या क्रमांकावर तो आलेला आहे। त्याचं कारण मात्र जर आपण पाहिलं तर सर्वात मोठं त्याचं कारण हे स्त्री भ्रूण हत्या आहे। मध्यंतरी दिल्लीचा प्रसंग आपण पाहिला, खूप वाईट वाटलं सगळ्यांना, किती विकृत अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही कुठलीही स्त्री सुरक्षित राहिलेली नाही, कुठेही समाजामध्ये सुरक्षित वातावरण आज आपल्याला दिसत नाहीये। आणि त्याच्या मागचं कारण जर आपण शोधायला लागलो तर मोठ्या मोठ्या संस्थेने ते कारण मीमांसा त्याची केली आणि कारण शोधून त्याचा अहवाल काही महिन्यांपूर्वी सादर केला आणि तो अहवाल असा सांगतो की स्त्रियांची असुरक्षितता जी आपल्याला देशामध्ये दिसत आहे त्याचं प्रमुख कारण आहे स्त्री भ्रूण हत्या। आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का?
उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर माणूस निर्माण होणार आहे का? जर आईच नसेल तिथे प्रेम नाही, माया नाही, आपुलकी नाही, वात्सल्य नाही, आपलेपणा नाही, कारण आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे, एवढंच कशाला? वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरु कोण आहे? तर ती आई आहे. बेटी नाही तो बहू कहां से लावोगे? आज मुलगी जन्माला आली नाही तर घरोघरी सून कशी होईल? अनेक वेळा आपण पाहतोय की लग्नाला मुली मिळत नाही. परवा तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये पाहिलं असेल की वाचलं असेल की हरियाणामध्ये तर आताच्या इलेक्शनमध्ये असा युवकांनी घोषणा दिल्या की बहू तो वोट लो. म्हणजे आधी तुम्ही लग्नासाठी मुलगी उपलब्ध करून द्या आणि त्यानंतर आम्ही मतदान करू असं तिथल्या युवकांनी जाहीर केलं. सगळ्या पेपरमध्ये ते छापून आलं. म्हणजे इतकी वाईट अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये झालेली आहे. आपल्या भारत देशामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. शेकडो नाही, हजारो नाही, लाखो नाही, तर 1.5 कोटी चिमुकल्या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. खरं म्हणजे आईचं उदर ज्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं की ज्या तीर्थक्षेत्रामध्ये एक जीव उमरतो, वाढतो, फुलतो आणि एक नवीन जीवनसृष्टी निर्माण करून जातो, ते तीर्थक्षेत्र असलेल्या आईच्या उदराला स्मशानभूमी करण्याचं वाईट असं महापाप आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसत आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं, बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नको असं करू नको ग, मला मारू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप भीती वाटते ग आई, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवळीशी नाजूकशी कोमलशी माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबोंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीवर फिरवतील ग आई, माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना तुला आई सहन होईल, नाही आई नाही तू हे सहन करू शकणार नाही ग, असं आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मी कुठलाही हट्ट करणार नाही ग, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग, कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तू मला दिलीस ना तरी चालेल ग, दोन दोन तीन तीन दिवस आई मी ती पुरून पुरून खाईल ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग, आई मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग, आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुले माझ्या रूपाने येतील, तिच्या माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आत अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या हाकेला ओ देत असताना आपण काय केलं पाहिजे? तर हा प्रश्न एकूण समाजाचा प्रश्न आहे. ही लढाई स्त्री विरुद्ध पुरुषांची नाही तर ही लढाई संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे, आणि यासाठी सर्व स्त्रियांनी आणि सर्व पुरुषांनी पुढे येऊन या चळवळीमध्ये भाग घेण्याची आवश्यकता आहे. निसर्गाने, परमेश्वराने, देवाने दोन शक्ती या जगाच्या पाठीवर निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती पुरुषांची शक्ती असेल तर दुसरी शक्ती स्त्रियांची शक्ती आहे, आणि या देवाने, परमेश्वराने, भगवंताने दोघांनाही वेगवेगळी अशी शक्तीस्थळ बहाल केलेली आहेत.
स्त्रियांकडे आहे मातृशक्तीचा आविष्कार आणि निर्माण करण्याची क्षमता, तर पुरुषांकडे आहे पुरुषार्थ, पराक्रम, नेतृत्व, कर्तृत्व। आणि हे दोन्ही गुण एकमेकांना इतके पूरक आहेत की दोन्ही गुण एकमेकांना इतके आवश्यक आहेत की दोन्ही गुणांची बेरीज होण्याची आवश्यकता आहे, दोन्ही गुणांचा गुणाकार होण्याची आवश्यकता आहे। पण आज इथे आपण वजाबाकी होत असताना पाहतोय। मी माझ्या एका कवितेतून हा विषय अशा पद्धतीने विशद केलेला आहे। कवितेचं नाव आहे तो आणि ती। तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री। तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे, तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे, तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल तर ती कृती आहे, तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, आणि तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे। मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही। मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी, विचार केल्यानंतरच घडते एखादी कृती, दसऱ्यानंतर येते दीपावली, आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही। असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं एकमेकांच्या समवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाही तर ते असतं अधुरं अधुरं अधुरं। म्हणून या चळवळीमध्ये स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही सहभागी झालं पाहिजे। आणि या दृष्टीने आज हा मंगल दिवस आहे, आज पवित्र दिवस आहे, आणि या मंगल आणि पवित्र दिवशी आपण सगळेजण संकल्प करूया की माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही, आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आपण स्वागत करूया। मला आठवतं की ग्रामगीतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की स्त्री पुरुष ही दोन चाके, स्त्री पुरुष ही दोन चाके जरी परस्पर सहाय्यके, स्त्री पुरुष ही दोन चाके जरी परस्पर सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्राम होई आदर्श। ग्राम आदर्श होण्यासाठी, समाजामध्ये सलोखा आणि एकोपा, शांती, समाधान नांदण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी, राष्ट्र प्रगती पथावर जाण्यासाठी स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाकं एकमेकांना पूरक आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे। अशा प्रकारचं ग्रामगीतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलं होतं। कालच त्यांची जयंतीचा दिवस हा साजरा झालेला आहे, आणि आज हा आदर्श विवाह सोहळा आज इथे आपण संपन्न करत आहोत। मी आपल्याला म्हटलं की देशाचं भविष्य कशामुळे ठरवलं जातं, देशाचं भविष्य दोन गोष्टीमुळे ठरवलं जातं। सर्वात पहिली की स्त्रियांचं समाजामध्ये असणारं स्थान, स्त्रियांचं समाजामध्ये असणारं स्थान हा एक भाग झाला, आणि दुसरा म्हणजे की देशामध्ये असणारी तरुणांची संख्या, देशामध्ये असणाऱ्या तरुणांच्या ओठावर काय गीत आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये कुठली स्वप्न आहेत याच्यावर देशाचं भविष्य ठरवलं जातं। आज आपल्या प्रगतीपथावर आहोत की काही वर्षानंतर आपल्या भारत देशामध्ये जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुण असणारा देश अशी ओळख होणार आहे। पण या तरुणांच्या ओठावर देशभक्तीची गीत असणं आवश्यक आहे, आणि त्यांचे स्वप्न हे प्रगतिशील भारत पाहण्याची स्वप्न असली पाहिजे। परंतु आपण मागे आहोत कुठे, की समाजामध्ये स्त्रियांचं असलेलं स्थान इथे आपण मागे आहोत। ती आता आपल्याला पोकळी भरून काढायची आहे, आणि यासाठी अशा सामुदायिक विवाह सोहळ्यातून किंवा प्रत्येक परिवारातल्या विवाह सोहळ्यातून आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे। तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागे बॅनर लागलेला आहे, आणि बॅनरवर मंत्र लिहिलेला आहे की लेका एवढीच लेख ही भारी, लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी। म्हणजे जेवढा लेख भारी आहे तेवढीच आमची लेकरं सुद्धा भारी आहे। लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी, आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया। अशा प्रकारचा आठवा फेरा हे 19 जोडपी आज इथे येणार आहेत, आणि समाजामध्ये आदर्श निर्माण करणार आहेत। आपण सगळेजण हात जोडून एक प्रार्थना करणार आहोत, आपण सगळेजण हात जोडून एक प्रार्थना करणार आहोत, एक शपथ
वधूवरिणींनी दोन्ही हात जोडलेले आहेत आणि सगळ्यांनी डोळे बंद केलेले आहेत। वधूवरांनी डोळे बंद केलेत, माझ्या समोर बसलेले सगळे बंधु भगिनी यांनी डोळे बंद केलेले आहेत आणि भारत मातेचं चित्र, भारत मातेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, ती अनंत काळची माता आहे। मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंटी आहे, मुलगी वंशाची पंटी आहे, तिचा आदर सन्मान, आदर सन्मान मनापासून करणे, मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे, हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्यासाठी आठवा फेरा स्त्री जन्माचा घेत आहे। मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत, आम्ही घेत आहोत। हात खाली घ्यायचाय। भारत माता की जय, वंदे मातरम। मी सर्व वधूवरांना खूप खूप शुभेच्छा देते, त्यांचं उर्वरित आयुष्य, त्यांचं जीवन सुखाचं समाधानाचं भरभराटीचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि संयोजकांचं अभिनंदन करते। संयोजकांना एक सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत। धन्यवाद, थँक्यू। लेका एवढीच लेकई फारी हाच संदेश घरोघरी, आठवा फेरा घेऊया आणि स्त्री जन्माचं स्वागत करूया। या स्त्री जन्माचे स्वागत या विषयावर अगदी आपल्या जीवाला भिडेल असं त्यांनी आज या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे। मी आमच्या मंडळाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ जारकरवडी यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो। आपल्याला आता ज्यांनी व्याख्यान दिलंय त्या डॉक्टर सुधाताई कांठे यांचा आमच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या वतीनं छोटासा सत्कार होतो आहे। मी एक दादा वळसे पाटील यांना विनंती करतो की सुधाताईंचा आपल्या हस्ते सत्कार करावा। पवार साहेबांना विनंती करतो की आपण दोनच मिनिटात शुभाशीर्वाद द्यावे। आईला देवी मंडळाने आयोजित केलेल्या 19 सामुदायिक विवाहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला प्रबोधन केलं त्या सहभागी होते सुधाताई कांकरिया, आवर्जून उपस्थित असलेले सर्व कुटुंबियांचे नातेवाईक, विवेकजी वैसे पाटील आपण सर्वांचा नाम उल्लेख आहे, अगोदर माझ्या अगोदर केलेला आहे। परंतु समाजामध्ये अनिष्ट पद्धतीला खऱ्या अर्थानं मोठमाते देऊन एक चांगल्या पद्धतीचा पायंडा पाडण्याचं काम ताईंनी या ठिकाणी आपल्याला संबोधलेलं आहे। निश्चितरित्या त्या मार्गाचा आपण सर्व मंडळी आलो अवलंबन करू। समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये संस्कृती जतन करण्याचं काम सामुदायिक विवाहाच्या निमित्तानं जाते का या जारकरवाडी या ठिकाणी आपण करतात। मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सामुदायिक विवाहाची चळवळ आमदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचं काम आम्ही करत आहोत। त्याही कार्यक्रमाला आपण भविष्यकाळामध्ये साथ करत अशा प्रकारची विनंती करतो। या ठिकाणी आमच्याही गावामध्ये 11 तारखेला असणाऱ्या सामुदायिक विवाहाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी व्हा अशा अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्व वधूवरांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराज। यानंतर विवेकदादा वळसे पाटील यांनी आपले विचार व्यक्त करावे। पुण्यश्लोक अहिल्या देवी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी विवाहाबद्ध होणारे 19 नववधूवर, त्यांचे सर्व कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर, आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि आशीर्वादांसह हे 19 नववधूवर त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठी जात आहेत। आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहात। मुहूर्ताची वेळ झालेली आहे। कांकरिया मॅडमने आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं स्त्री जन्माच्या विषयीचं महत्त्व या ठिकाणी पटवून दिलेलं आहे, त्यामुळं मी आता अधिक वेळ आपला न घेता
आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमदार दिलीपरावजी वळसे पाटील तसेच वळसे पाटील परिवाराच्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने या नववधूवरांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं, त्यांच्या हातून देव देश धर्म आणि माता पिता यांची सेवा करावी आणि जो आदर्श आता या कुटुंबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण केलेला आहे त्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी आणि जी शपथ त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतलेली आहे ती शपथही पूर्ण करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने त्यांना द्यावं। एवढ्याच प्रकारची मी शुभेच्छा मी त्यांना व्यक्त करतो आणि सांगतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। लेका एवढीच लेकई फारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया आणि स्त्री जन्माचं स्वागत करूया। लेका एवढीच लेकई फारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया आणि स्त्री जन्माचं स्वागत करूया।